राज्यातला सामान्य शेतकरी विद्यार्थी महिला सगळे अडचणीत असताना सरकार मदत द्यायला तयार नाही, पण आमदाराला चांदी करण्यासाठी तिजोरी ओपन करण्याचं काम हे सरकार केलंय, या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील 300 आमदारांना मुंबईत घरं देणार असल्याची घोषणा सभागृहात केली, तेव्हापासून राज्य सरकारवर राजकीय वर्तुळातून अनेक टीका होत आहेत। याच पार्श्वभूमीवर आता रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी राज्यातील आमदाराला मुंबईमध्ये घरे देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो एकीकडे आपण सांगताय राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि दुसरीकडे आमदाराची चांदी करण्यासाठी तुम्ही घरे देत आहात। एकीकडे राज्यातल्या आमदाराचा 2 कोटीचा निधी विकासात निधी होता, तो आज 5 कोटीपर्यंत केलाय, पण कोरोनामुळे गेल्या 2 वर्षापासून 12 बोलतेदार असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी कामगार आज आर्थिक मेटाकुटीला गेलाय, पण सरकार त्याला मदत द्यायला तयार नाही, पण आमदाराची चांदी करत आहे। एकीकडे आपण पाहिलं गेल्या वर्षीपासून शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत 1 रुपयाची आजपर्यंत मदत मिळाली, जे 2 टप्प्यात मदत देणार होती आजही अनेक शेतकऱ्याला मिळाले, हक्काचा पीक विमा सुद्धा शेतकऱ्याला मिळाला नाही। अशा अनेक अडचणीत आहेत राज्यातला सामान्य शेतकरी विद्यार्थी महिला सगळे अडचणीत असताना सरकार मदत द्यायला तयार नाही, पण आमदाराला चांदी करण्यासाठी तिजोरी ओपन करण्याचं काम हे सरकार केलंय, या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो।